तुमच्या त्वचेप्रमाणे कोणतं नक्की सनस्क्रीन तुम्ही वापरायचं, बाजारामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत, किंवा सगळ्यात महत्त्वाचं सनस्क्रीन मुळात लावायचं कसं, या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किनकेअर, DIY आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण की हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकट आहेत. त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती नोटिफिकेशनची घंटा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. नंबर वन, मुळात दोन पद्धतीचे सनस्क्रीन असतात, मिनरल बेस्ड सनस्क्रीन आणि केमिकल बेस्ड सनस्क्रीन. नंबर दोन, आता मिनरल बेस्ड सनस्क्रीनमध्ये कोणते कोणते इंग्रेडियंट्स असतात, तर मुळात मिनरल बेस्ड सनस्क्रीनमध्ये मिनरल ऑक्साईड्स असतात, म्हणजे झिंक ऑक्साईड किंवा टायटेनियम डायऑक्साईड्स. आता हे जे मी दोन घटक सांगितले ना, ते तुम्ही कोणत्याही तुमच्या घरामध्ये असलेल्या सनस्क्रीनचं त्याच्या ट्यूबच्या मागच्या बाजूला तुम्ही जर नीट वाचलत ना की तुम्हाला ते दिसेल. तुमच्याकडे जे ऑलरेडी सनस्क्रीन आहे ते मिनरल बेस्ड आहे की केमिकल बेस्ड आहे. आता याच्यामध्ये मिनरल बेस्ड सनस्क्रीनचा फायदा असा असतो की ते खूप आधी लावून ठेवावं लागत नाही, चेहऱ्याला लावलं आणि लगेच बाहेर पडलं तरी चालतं. आणि पुढची गोष्ट म्हणजे ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही, म्हणजे वरच्यावर लेअर राहतो, त्याच्यामुळे UV रेजपासून जे हार्मफुल रेज असतात त्याच्यापासून प्रोटेक्शन होते आणि तुम्ही लगेचच घराच्या बाहेर पडू शकता. नंबर तीन, आता केमिकल बेस्ड सनस्क्रीन म्हणजे काय? तर बाजारामध्ये हे जे केमिकल बेस्ड सनस्क्रीन असतात ना, त्याच्यामध्ये शक्यतो हे सिंथेटिक बेस्ड केमिकल्स त्याच्यामध्ये वापरले जातात आणि शक्यतो याच्यामध्ये सिलिकॉन्स आढळले जातात. आता याचा थोडासा तोटा फायदा दोन्हीचे आहेत. हे जे केमिकल बेस्ड सनस्क्रीन आहे ना, ते अतिशय जेव्हा जास्त उकाडा असतो, खूप जास्त ऊन असतं, किंवा तुम्ही ट्रॉपिकल आयलंडला म्हणजे तुम्ही गोवा वगैरे सारख्या ठिकाणी समुद्रपट्टीवरती कुठे पण डायरेक्ट तुमच्या डोक्यावरती सूर्य आहे आणि ती सूर्यकिरणं तुमच्या चेहऱ्यावरती पडत आहेत, अशा वेळेला या केमिकल्सचा खूप स्ट्रॉंग एक मोठा लेअर आपल्या त्वचेवरती असल्यामुळे सूर्यकिरणांपासून संरक्षण जरा जास्त मिळतं, पण याच्यातले घटक मात्र केमिकल्सचे बनलेले असतात. आता हे जे सनस्क्रीन आहे ते बाहेर पडण्याच्या किमान 15 ते 20 मिनिट आधी लावावं लागतं, मग ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि मग तुम्हाला बाहेर पडता येतं. आता खूप लोक असं सांगतात की जेव्हा तुमच्या स्किनमध्ये आत मुरत असतं, म्हणजे सिलिकॉन्स आणि सिंथेटिक बेस्ड हे सगळे केमिकल्स, तेव्हा ते दीर्घकाळासाठी चांगले नसतात. आणि म्हणूनच बऱ्याचदा प्रेग्नंट स्त्रियांना किंवा ब्रेस्ट फीडिंग जे करत असतील त्यांना केमिकल बेस्ड सनस्क्रीन वापरू नका असं सांगतात. नंबर चार, बऱ्याचदा सनस्क्रीनबरोबरच जेव्हा आपण काही पोटातून पदार्थ खातो, अन्न पदार्थ वेगवेगळे खातो, तेव्हा आपल्याला आपल्या त्वचेचा सुद्धा काळेपणा कमी झालेला जाणवतो, उष्णता कमी होते आणि उष्णतेचा दाह पण कमी होतो आणि उकाडासुद्धा खूप सहन होतो, त्वचासुद्धा कमी काळवंडते. तर असे कोणते कोणते पदार्थ आहेत? सगळ्यात महत्त्वाचं, आपण जसं बाहेरून विटॅमिन सी लावतो किंवा हा व्हिडिओ सनस्क्रीनचा आहे सनस्क्रीन लावतो, अगदी त्याच पद्धतीनं पोटातूनसुद्धा विटॅमिन सीची फळं खाणं, म्हणजे ज्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड असतं, संत्री, मोसंबी, लिंबू सरबत त्याच्यामुळे खूप उपयोगाचं असतं आणि आपण उन्हाळ्यामध्ये अशी सरबतं पितो. त्याचबरोबर फ्लॅक्सीड्स, कलिंगड, टोमॅटो जे लोक रेग्युलरली जेवणामध्ये जेवतात त्यांना उष्णतेचा कमी त्रास होतो आणि हे सिद्ध झालेलं आहे. इवन टॅनिंगसुद्धा कमी होतं जेव्हा तुम्ही पोटातून भरपूर टोमॅटो खाता, तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये टोमॅटोचा वापर आधीपासूनच सुरुवात करायला हवी. नंबर पाच, केमिकल बेस्ड सनस्क्रीन वापरावे की ऑफकोर्स थोडंसं नॅचरल म्हणजे मिनरल बेस्ड सनस्क्रीन वापरावे? तर मी असं सांगेन, कमी काळासाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेग्नंट नाही आहात, तुम्ही PCOS किंवा PCOD वगैरे कोणत्याही हॉर्मोनल डिसऑर्डर किंवा सिंड्रोम नाही आहे, तुम्ही सध्या तुमचं छोटंसं बाळ आहे आणि ब्रेस्ट फीडिंग वगैरे करत नसाल, तर काही काळासाठी, स्पेशली मी जसं म्हटलं तसं की ट्रिपला वगैरे जाताना तुम्ही स्ट्रॉंग चांगल्यातलं केमिकल बेस्ड सनस्क्रीन वापरलं तरी चालेल. पण मात्र रोजच्या आयुष्यामध्ये शक्यतो मिनरल बेस्ड सनस्क्रीन जर तुम्ही वापरलं, कारण की रोज ते त्वचेमध्ये जाण्यापेक्षा त्वचेवरती एक छोटासा लेअर जरी तयार झाला तरी इनफ आहे. मग कोणते कोणते काही नॅचरल सनस्क्रीन्स आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं, थोडंसं स्वतःच्या त्वचेच्या पोतप्रमाणे तुम्ही सनस्क्रीन निवडायला हवं. ज्यांची त्वचा कोरडी आहे आणि कॉम्बिनेशन आहे त्या लोकांनी आणि कोरड्या त्वचा असलेल्या लोकांनी
अर्बन ऑर्गॅनिक्सचं व्हीट जर्म ऑइल येतं. आता तुम्ही म्हणाल ऑइल कसं काय लावायचं, हा व्हिडिओ सनस्क्रीनबद्दलचा आहे. आता या व्हीट जर्म ऑइलमध्ये ना चक्क झिंक असतं, त्याच्यामुळे यानं सीबम प्रोडक्शन म्हणजे आपल्या ऑलरेडी जे तेल सतत सतत बाहेर पडत असतं त्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुम्हाला जर ड्राय स्किन आहे, कॉम्बिनेशन स्किन आहे आणि तरीसुद्धा ॲक्ने येतात तर हे तेल खूप छान आहे. दुसरं मी जसं म्हटलं तसं याच्यामध्ये ऑलरेडी झिंक आहे, त्यामुळे हे सनस्क्रीनसारखं पण तुम्हाला काम करणार. आणि अगदी थोडंसं घ्यायचं, कारण शेवटी हे तेल आहे. हे जे तेल आहे ते तुम्ही लावाल त्या काळामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल, कारण की तेल हे ऑलरेडी मॉइश्चरायझरसारखं काम करेल. अगदी थोडंसं घ्यायचं, छान ओला चेहरा जेव्हा असताना किंवा गुलाब जल वगैरे मारलेलं असताना टोनरनंतर मस्त चोळायचं, आत मुरवायचं आणि मग तुम्ही बाहेर पडू शकता. अक्षरशः 180 ml बॉटल असेल ती फक्त 370-380 रुपयाला काहीतरी ती येते, इतकं हे स्वस्त आहे. त्यामुळे कॉम्बिनेशन स्किन आणि ड्राय स्किनवाल्यांनी या तेलाकडे सनस्क्रीन म्हणून बघायला काहीच हरकत नाही. नंबर 6, आता ज्यांची त्वचा तेलकट आहे किंवा ऑइली स्किन आहे त्यांनी कोणतं नैसर्गिक नॅचरल मिनरल बेस्ड सनस्क्रीन वापरावं. स्वरस याचं निव्र नावाचं सनस्क्रीन खूप छान आहे आणि ब्लॉसम कॉचरचं अरोमा मॅजिक ॲलोवेरा सनस्क्रीन जे आहे SPF 20 आहे, कमी आहे पण ॲलोवेरा असल्यामुळे त्याचा खूप फायदा होईल आणि ऑइली स्किनसाठी हे खूप छान आहे. नंबर 7, आता ज्यांची त्वचा थोडी सेन्सिटिव्ह आहे, लवकरच ॲलर्जीज येतात, रॅशेस येतात, काही थोडंसं काहीतरी झालं की लगेचच त्वचा चिडायला लागते, तर अशा लोकांनी कोणतं नैसर्गिक किंवा मिनरल बेस्ड सनस्क्रीन वापरावं. तर अरोमा मॅजिकचं एक सनस्क्रीन आहे जे साधारण 100 ml 180 रुपयाला मिळतं. मी डोंट वरी, सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि त्याचे फोटोज पण देते. आणखी एक खूप छान आहे ब्लॉसम कॉचरचं ऑल स्किन टाईप्समध्ये अरोमा मॅजिक नावाचं, ते पण खूप छान आहे सनब्लॉक प्रोटेक्शन म्हणून. तर त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे सगळे मिनरल बेस्ड आणि चांगले सनस्क्रीन आहेत आणि याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण ऑलमोस्ट नाही आहे. सो त्याच्यामुळे याला खऱ्या अर्थानं नॅचरल आणि मिनरल बेस्ड सनस्क्रीन असं म्हणता येईल. नंबर 8, आता मला कमेंटमध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो, त्यामध्ये एक सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मुळात सनस्क्रीन लावायचं कसं. आता सनस्क्रीन कसं लावायचं सांगते. चेहरा आधी स्वच्छ करणं गरजेचं आहे. आता स्वच्छ करायचा म्हणजे एकतर क्लिन्झिंग करायचं किंवा फेसवॉश, जर तुम्ही आंघोळीमध्ये असाल तर फेसवॉश लावायचा. अंगाचा साबण चेहऱ्याला लावायचा नाही, त्याच्यासाठीचा वेगळा फेसवॉश असतो. आता चेहरा स्वच्छ झाला, चेहरा स्वच्छ झाल्यानंतर जो तुमचा टोनर वगैरे असेल, काही लोकांनी अगदी रोज वॉटर वगैरे लावलं तरी चालेल. फेसवॉश झाला, टोनर झालं. आता टोनरनंतर तिसरा प्रकार येतो कोणतंही सिरम, म्हणजे स्पेशली व्हायटमिन सी सिरम असेल किंवा सकाळी सकाळी तुम्हाला कोणतं तरी वेगळं एज डिफायनिंग किंवा रिपेअरवालं कोणतंही वेगळं सिरम जर लावायचं असेल तर ते इथे तिसऱ्या नंबरला सिरम येतं. आणि मग सिरमनंतर नंबर येतो तो मॉइश्चरायझरचा, कोणतंही छानसं हायड्रेटिंग मॉइश्चरायझर जे तुमच्या स्किन टाईपला सूट होईल. आता मॉइश्चरायझर नंतरचा पार्ट लगेचच जो येतो तो म्हणजे चौथ्या नंबरचा सनस्क्रीन. आता जे सनस्क्रीन आहे, खूप लोकांचं जर तुमची खूप ऑइली स्किन असेल तर खूप लोक मॉइश्चरायझर्स स्किप करतात, कारण की मग सनस्क्रीन पण लावलं मॉइश्चरायझर पण लावलं खूप तेलकट वाटतंय असं वाटत असेल तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करा, ती म्हणजे ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर एकतर वापरायला हवं, ओके, आणि ते कमी घ्यायचं आणि मग त्याच्यामध्येच तुम्ही सनस्क्रीन टाकू शकता, लगेचच लावू शकता आणि मग सनस्क्रीन कमी घेतलं तरी चालेल. किंवा पूर्णपणे तुम्हाला असं वाटत असेल की आत्ता उन्हाळ्याचे उकाड्याचे दिवस आहेत, मला मॉइश्चरायझर लावायचं नाही आहे, तुम्ही डायरेक्ट सिरम नंतर सनस्क्रीन लावलं तरी चालेल. पण प्लीज 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 सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका, टाळू नका. सनस्क्रीनचे प्रचंड फायदे आहेत. नंबर 9, आता खूप लोकांना गैरसमज असतो की सनस्क्रीन हे मुळात लावल्यानं आम्हाला व्हायटमिन डी मिळणार नाही, ड जीवनसत्व मिळणार नाही, तर हे सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे. त्याचं कारण सांगते. 11 ते साधारण 4-5 दरम्यान अतिशय कडक यूव्ही रेज म्हणजे सूर्याची अतिनील किरणं येतात, ओझोनचा लेअर कमी होतो आणि त्यानं जे काही होतं ते नुकसानच होतं त्वचेला. जे व्हायटमिन डी असतं ते फक्त सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये तुम्हाला मिळतं. आता पुढचं आणखी एक गैरसमज म्हणजे खूप लोकांना असं वाटतं आम्हाला चेहऱ्यावरती खूप पिंपल्स आलेत, ॲक्ने आलेले आहेत आणि आमची त्वचा तेलकट आहे तर आम्ही सनस्क्रीन नाही लावणार. एक लक्षात ठेवा,
तुम्ही जर सनस्क्रीन नाही लावलं तर त्या पिंपल्स आणि ॲक्ने जाता जाता काळे डाग म्हणजे डार्क स्पॉट्स सोडू शकतात. आता त्या काळ्या डागांवरती पुन्हा एकदा ऊन लागलं की ते परत आणखी गडद व्हायला लागतात, आणखी काळेपणा वाढतो. आणखी काळेपणा वाढला की आणखी परत तेलकट व्हायला लागते, मग परत फोड येतात आणि मग हे सगळं दुष्टचक्र सुरू होतं. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुमची त्वचा कोणतीही असो, कोणत्याही मॅच्युअर स्किन असेल तर मग तर नक्कीच, म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी तर न विसरता सनस्क्रीन हे लावायलाच हवं. चक्क परदेशामध्ये वगैरे तर आणि आपल्याकडे पण डॉक्टर सजेस्ट करतात, स्किन स्पेशलिस्ट, की अतिशय जी लहान लहान मुलं असतात, जे जर तुम्ही कुठे वेकेशनला ट्रिपवरती जाणार असाल, समुद्रकिनाऱ्यावरती फिरायला जाणार असाल, तर तुमच्या लहान मुलांना सुद्धा सनस्क्रीन लावा. लहान मुलांसाठी जे सनस्क्रीन्स येतात किंवा हे मिनरल बेस्ड नॅचरल जे मी लिस्ट सांगितली ते सनस्क्रीनसुद्धा लहान मुलांना चालतात, ते त्यांना लावा आणि मगच उन्हामध्ये त्यांना फिरू द्या किंवा खेळू द्या. आता पुढचा आणखी एक गैरसमज असा असतो की आम्ही घरात राहणार आहोत, आम्ही बाहेरच पडणार नाही आहे, मग कशाला सनस्क्रीन लावायचं? तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही घरात असाल तर सकाळी उठल्यानंतर, आंघोळीनंतर, मी जसं सांगितल्या सगळ्या स्टेप्स झाल्यानंतर, सगळ्यात शेवटी तुम्ही एकदा सनस्क्रीन लावलं तर दिवसभरामध्ये ते पुरेसं असतं. पण तुम्ही घराच्या बाहेर पडणार असाल किंवा तुमचा जॉबच असा असेल की तुम्हाला दिवसभर बाहेर फिरावं लागतं, किंवा तुम्ही ट्रिपमध्ये आहात, बाहेर छान बागडत आहात, तर अशा वेळेला 2 ते 3 वेळा रिअप्लाय करावं लागतं, म्हणजे सनस्क्रीन पुन्हा पुन्हा लावायला हवं, तरच त्याचा खऱ्या अर्थानं उन्हापासून संरक्षण, म्हणजे त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग होणार आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. नंबर 10, खूप लोकांना असं वाटतं की डॉक्टर का सतत सजेस्ट करत असतात सनस्क्रीन लावायला, किंवा सगळे यूट्यूबर्स, मेकअप आर्टिस्ट सांग. तर मी तुम्हाला चक्क सांगते, मी अशा लोकांना बघितलेलं आहे ज्यांचं वय 40-40, 50-50 आहे, पण ते चक्क तिशीत वगैरे दिसतात, कारण की त्यांनी रेग्युलरली आयुष्यात खूप लवकर वेळेत सनस्क्रीन सुरू केलं. परदेशामध्ये तर सनस्क्रीनला प्रचंड महत्त्व आहे आणि कोणताही डर्मेटोलॉजिस्ट किंवा स्किन स्पेशलिस्ट तुम्हाला असं कधीच सांगणार नाही की तुम्ही सनस्क्रीन लावू नका. तुम्ही घरात बसलेला असाल, थंडीचे दिवस असतील, पावसाळ्याचे दिवस असतील, आज ऊनच नाही पडलं, कारण कोणतंही असो, सनस्क्रीन लावायला विसरू नका. तुमच्या वेगवेगळ्या सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरती, तुमच्या ज्या शंका कुशंका असतील, किंवा माझ्याकडून काही समजावून सांगताना राहून गेलं असेल, काही चुकीचं मेसेज वगैरे गेलं असेल आणि तुम्हाला कळलं नसेल वगैरे, तर या ज्या सगळ्या समज गैरसमज आहेत तर याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि माझ्या डोक्यावरती देते. आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आणखी प्रश्न विचारा, ज्याच्यावरचं मी वेगळा व्हिडिओ करेन. जर तुम्हाला एखादी गोष्ट कळली वगैरे नसेल किंवा एखाद्या विषयावरती मी व्हिडिओ करावा असं तुम्हाला वाटत असेल तर, तोपर्यंत मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तिथे मी तुमच्या भेटीला रोज येत असते, आपण इथे मात्र फक्त शुक्रवारी भेटत असतं. तोपर्यंत हात धुत राहा, मास्क घाला, सुरक्षित राहा, आनंदात राहा. आय लव्ह यू.